मलाच कन्फ्युजन आहे. नवीन टॉपिक चालू करू का काल चालला होता आपला त्याच्याबद्दल बोलू. कारण जुन्या करारामध्ये जर आपण पाहिलं
सर्व वचन पाहणार नाही आपण, कारण सर्व स्टोरीज इन जनरल आपल्याला माहिती असतात की जुन्या करारामध्ये जर पाहिलं तर जो पिता असेल त्याचा वंश जो पुढे चालवणारे आहे त्याला कितीही लेकर असू द्या, परंतु जो प्रथम जन्मलेला आहे त्याच्याद्वारे त्याचा वंश पुढे चालवण्यात येतो. संपूर्ण पवित्र शास्त्रात जेवढ्या वंशावळी लिहिल्यात, नवीन करारात सुद्धा येशू ख्रिस्ताच्या पण वंशावळी लिहिलेल्या आहेत दोन नवीन करारामध्ये, त्या प्रत्येक ठिकाणामध्ये जो प्रथम जन्मलेला आहे त्याच्याद्वारे त्या तो वंश कंटिन्यू झालेला आहे, पुढे चालवण्यात आलेला आहे आणि त्याची नोंद घेण्यात आलेली आहे. आणि ज्या गोष्टीची देवाने पवित्र शास्त्रांमध्ये इतक्या अधिक प्रमाणामध्ये नोंद घेतलेली आहे, नक्कीच ती गोष्ट काहीतरी महत्त्वाची गोष्ट आहे. हालेलुया. साधेमध्ये हालेलुया पण बोला, म्हणजे मी झोपणार नाही. जे प्रथम जन्मलेले आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहू की जे फर्स्ट बॉर्न आहे त्यांच्यासाठी देवाने काहीतरी एक नियम दिलेला आहे पवित्र शास्त्रामध्ये. जे जे कोणी आपण सर्व ह्या कॅटेगरीत आहे ते जरूर वचन वाचायचं आहे आणि तुम्ही नंतर पुढं पण मनन करायचं आहे त्या वचनावरती, कारण ते महत्त्वाचं वचन आहे. गणना याचा तिसरा अध्याय आणि 11 वचन. परमेश्वराने मोशेला सांगितले की इस्रायलातल्या सर्व प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी मी इस्रायल लोकांतून लेवी वंश घेतला आहे. काय सांगितलं की जे सगळ्या प्रथम जन्मलेले आहे इस्रायलाचे, इस्रायल म्हणजे कोण, कोणाला नाव दिलेलं देवाने, नाव बदललो इस्रायल याकोबाचं. व्हेरी गुड. आणि मग त्याचे जेवढे किती मुलं होते याकोबाला, व्हेरी गुड, पण त्या सगळ्यांमधून कोणाची निवड केली आहे परमेश्वर म्हणतो, लेवीची निवड केली. हा, वाचा पुढे वचन जोड्यात आता. तर लेवी वंशातील लोक माझे होत. बघा, ज्यांची निवड केलेली आहे ते लोक माझे आहे असे परमेश्वर म्हणतो. तुमची माझी परमेश्वराने निवड केलेली आहे आणि म्हणून आपण त्याचे लोक आहोत. आई वडिलांच्या पोटी जन्म घेणं आणि आपण प्रथम स्वतःला कोणीच ठरवू शकत नाही, ही परमेश्वराची योजना आहे. बरोबर, कारण आपल्या जन्माच्या अगोदरपासून परमेश्वराने आपल्यासाठी ती योजना नियुक्त केलेली आहे. आणि म्हणून जे पण कोणी प्रथम जन्मलेले आहे, हा योगायोग नाही, ही आई वडिलांची पण इच्छा नाही आणि ही तुमचीही इच्छा नाही, ही परमेश्वराची योजना आहे. हालेलुया. आत्मिकरित्या सुद्धा तसंच आहे. किती आपले हजारो हजार नातेवाईक असतात, परंतु त्या प्रत्येकाला सोडून परमेश्वराने तुमची निवड केलेली आहे, तुमच्या जीवनावरती त्याचं पाचारण आहे. हा योगायोग नाही प्रिया, याच्या मागे परमेश्वराची फार मोठी योजना आहे. हालेलुया. आनंदी, खुश. आज म्हटलं थोडा आनंदच. किती वचनापर्यंत वाचलं? 11, 12, 13 वाचलं. कारण प्रथम जन्मलेले सर्व माझेच होत. अच्छा, प्रथम जन्मलेले कोणाचे आहे? आहे सगळ्यांच्या बायकांमध्ये. हा, म्हणून जगातील आई वडिलांनी माझा मुलगा माझी मुलगी करू नका, ते देवाचे आहेत. जे प्रथम जन्मलेले आहे, पवित्र शास्त्रानुसार पुढे जाऊन आपण वचन सुद्धा वाचणार आहे की ते नेहमी परमेश्वराला देण्यात येतात. समजत आहे? आतापर्यंत जिथं इथे जर पॅरेंट्स असतील जे पण कोणी, आणि तुमचं प्रथम जन्मलेलं जे आपत्ती आहे तुम्ही अजूनपर्यंत त्याचं परमेश्वराला अर्पण केलं नसेल, तर जरूर करा. फार गरजेचं आहे ते, कारण ते प्रथम जे आशीर्वाद आहे, ती जी योजना आहे, ते परमेश्वराचे आहे. आता वचन वाचलं, देव म्हणतो ते माझे आहे. याचा अर्थ असा होत नाही बाकीचे लोक नाही, परंतु आपण सुरुवातीलाच बघितलं की आपण एक स्पेशल प्लॅन पाहत आहोत. सो मी त्याच्याबद्दल बोलणार आहे. तर असं समजू नका की मी फक्त देवाचा आहे, माझे बहीण भाऊ माझ्या नंतरचे ते देवाचे नाही. असं काही नाही आहे. आपण सर्वजण परमेश्वराचे लेकरा. हालेलुया. पण आपण जी योजना पाहत आहोत त्याच्यानुसार पुढं. ज्या दिवशी मिस्र देशातील प्रथम जन्मलेले सर्व मी मारून टाकले,
त्याच दिवशी इस्रायल लोकातील मनुष्यांपैकी आणि पशूंपैकी प्रथम जन्मलेले सर्व मी आपणासाठी पवित्र ठरविले. एक्झॅक्टली. मिसर देशामधलं माहिती आहे आपल्याला सर्वांना, दहावी जी पिढा होती की जे मिस्री आहे, इजिप्शियन्स होते, त्यांचं जे प्रथम जन्मलेले होते त्यांच्यावरती परमेश्वराचा क्रोध आला होता, त्यांचा मृत्यू झाला, मृत्यूचा दूत आला होता. परंतु जे इस्रायलाचे आहे त्यांचं काय झालं? नाश झाला. बोलायचं सगळ्यांनी नाहीतर. हां, जे इस्रायलाचे होते ते काय झालं? वाचले. त्यांना परमेश्वराने त्यांचं रक्षण केलं, कारण त्यांच्याद्वारे पुढं इस्रायलाचा विस्तार होणं बाकी होती आणि ती परमेश्वराची योजना होती. परमेश्वराने त्यांना निवडलेलं होतं, त्यांच्यासाठी योजना केली होती, त्यांच्यासाठी काहीतरी परमेश्वराचा अद्भुत असा उद्देश होता. हालेलुया. पुढं 13 वचनापर्यंत बघा, मी परमेश्वर आहे की ही योजना करणारा, तुम्हाला मला पाचारण करणारा, तुम्हाला मला त्याच्या राज्यामध्ये निवडून घेतलेला हा परमेश्वर आहे. आपण परमेश्वराचे आहोत आणि म्हणून आपल्यावरती जबाबदारी आहे. जगामधला एक नियम आहे, म्हणजे आपण तो पाळतो, सर्वांनीच पाळायचा असतो, आपल्या नावाच्या पुढे आपण कोणाचं नाव लावतो? वडिलांचं. आणि लास्टला महाराष्ट्रीयनमध्ये तर आपल्या एक हां सरनेम असतं ना, म्हणजे जे आपल्या फॅमिलीचं नाव असतं. तर आजपासून आपण जे परमेश्वराचे आहोत, आपला पिता कोण आहे? जाऊन कोणी बर्थ सर्टिफिकेट वगैरे चेंज करू नका, मी त्यासाठी नाही बोलत आहे. पण आत्मिकरित्या हे सदैव भान असू द्या तुम्हाला, माझे जगिक आई वडील आहेत, माझं जगिक एक घराणं आहे, परंतु त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे परमेश्वराचं माझ्या जीवनावरती पाचारण आहे, त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे परमेश्वराची माझ्यासाठी काहीतरी विशेष योजना आहे, मी परमेश्वराचा आहे. हालेलुया. सर्वांनी बोला हात वरती करून, मी परमेश्वराचा आहे. हालेलुया. व्हेरी नाईस ना, किती चांगलं वाटतं ना, देवाने माझी निवड केलेली आहे. देवाने सर्वात प्रथम जी योजना केली होती लेवी वंशाचा आता आपण वाचलं, परंतु देवाची त्याच्या अगोदर योजना काय होती की सर्व जे 12 जे ट्राईब्स त्याला काय म्हणतो आपण वंश आहे, त्या सगळ्या 12 वंशामधले जे लोक आहेत त्या प्रत्येकातलं प्रथम जन्मलेलं हे परमेश्वरासाठी याजक भाव. जो प्रथम जन्मलेला असतो त्याच्या जीवनावरती याजक होण्याचं कॉलिंग असतं. याचा अर्थ उद्यापासून सर्वांनी जाऊन आपापल्या चर्चेत चालू करा असं होत नाही. मी याजक होणं म्हणजे जगा घालून पदवी घेण्याबद्दल म्हणत नाही आहे, आत्मिकरित्या जबाबदारी घेण्याबद्दल की तुमचं जे कुटुंब आहे, तुमचं जे पूर्ण वंश, जे फॅमिली आहे पूर्ण, त्याच्यामधून देवाने तुमची निवड केलेली आहे, त्या प्रत्येकाच्या वतीने देवाच्या समोर तुम्ही जबाबदार आहे. टेन्शनमध्ये नाही ना, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे की आपल्याला परमेश्वराने विश्वास ठेवला आहे आपल्यावरती. आपल्या जन्माच्या अगोदरपासून आपल्यासाठी त्याने योजना नेमलेली आहे. कदाचित त्याची योजना समजून घ्यायला प्रत्येक जणाचं आयुष्य वय वेगवेगळं आहे. ह्या वयामध्ये मला त्याची योजना कळाली आहे, पण प्रभूची स्तुती असो की माझा मृत्यू व्हायच्या अगोदर मला त्याची योजना कळाली आहे. माझ्याकडे अजून पुष्कळ समय आहे की त्याची योजना मी माझ्या जीवनाच्या द्वारे पूर्णत्वास नेईन. हालेलुया. जबाबदारी जी आहे, संपूर्ण घराण्याची जबाबदारी आहे. 2 दिवस आपण इव्हॅन्जलिझम जे शुभ वर्तमान कार्य असं ऐकत आहे. कदाचित काही लोकांना ते डेअरिंग नसतं, काही जण लाजाळू असतात, बाहेर जाऊन बोलायला पटकन होत नाही,
अर्थात ते करणं गरजेचंच आहे, त्याच्यावरती ओव्हरकम व्हायचं आहे, पण सुरुवात आधी स्वतःच्या घरापासून तर करा. आपल्या घरातले लोक आहेत, आपल्या ओळखीचे लोक आहेत, आपल्या नात्यातले जे लोक आहेत त्यांना प्रभूचं नाव सांगायला सुरुवात करा, कारण त्यांच्या वतीने देवाच्या समोर तुम्ही जबाबदार आहात. हालेलुया. काय काय लोकांचं कसं असतं, आम्ही बाहेर जाऊन दुसऱ्यांना शुभवर्तमान सांगतो, आमच्या घरातल्यांना दुसरे कोणीतरी सांगेल, ते तुमचं ऐकोत नाही ऐकोत ही गोष्ट दुसरी आहे. ते त्यांच्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये आहे की त्यांना स्वीकार करायचा नाही करायचं. परंतु आपण आधीच काय ठरवतो, नाही ते ऐकणार नाही, ते खूप कट्टर आहे, ते असे आहे, रागिष्ट स्वभावाचे आहे, माझं तर कोणी ऐकतच नाही, बरोबर ना?